अकोल्याच्या न्यायालयानं काल माझ्यावर 420 हा गुन्हा दाखल करा असं अस्पष्ट म्हटलेलं आहे, चौकशी करा असं म्हटलंय. म्हणून ते मला मोठा संभ्रम आहे. न्यायालयाच्या या निर्णयाबद्दल मी म्हणजे इतका संभ्रम झालाय का न्यायालयामध्ये अशा पद्धतीनं जर चौकशी न करता असे आदेश देत असेल तर फार चुकीचं संदेश देशासमोर जाईल. नागरिकांसाठी आता मोठं भीतीचं वातावरण आहे. आपण काय केलेलं आहे हे प्रकरण धैर्यवर्धन पुणकर जे वंचित पक्षाचे काही कार्याध्यक्ष आहे त्यांनी या प्रकरणाची तक्रार केली आणि तक्रार केल्यानंतर त्याच्यात असं म्हटलंय का बच्चू कडूनी याच्यात अपराध दाखल केलेले आहे. वास्तविक प्रकरण काय आहे का जिल्हा परिषदचे रस्ते होते आणि जिल्हा परिषदकडून आम्ही वारंवार रस्त्याची मागणी केली पण रस्त्याची कुठल्याही प्रकारची नावं आम्हाला दिली नाही. दुसरं तर PCI 1 PCI 2 PCI 3 4 असं प्राधान्यक्रम रस्त्याला दिलं पाहिजे. त्याची प्राधान्यक्रम दिल्यानंतर मग निधी टाकता येतं असं शासन निर्णय आहे. तो सुद्धा जिल्हा परिषदनं ठरवला नाही आणि असं न ठरवल्यामुळं आमचे खासदार धोत्रे असेल, रणवीर सावरकर असेल, आमचे नितीन देशमुख असेल, सगळ्या आमदारांनी मागणी केली की हे रस्ते ग्रामीण भागातले अत्यंत बेकार झालेले आहेत, त्याच्यात जा येण्याचे मोठे प्रॉब्लेम झालेले आहेत, लोकांची शेती पडीत राहतं आणि म्हणून आम्ही तो जिल्हा परिषदला जो निधी जिल्हा परिषद एजन्सीकडून करायला पाहिजे होता तो आम्ही PWD करून केला. कारण जिल्हा परिषद कामच करत नाही म्हणून फक्त एजन्सी बदलवली आहे, एजन्सी PWD ठेवली आणि ते मागणीनुसार केली. आमदारांनी मागणी केली त्या रस्त्याची, मी मागणी केली नाही, आमदारांनी मागणी केली आणि आमदारांनी मागणी केल्यानंतर जिल्हा नियोजन समितीमध्ये याचा ठराव झाला. आता यामध्ये सगळ्याच वंचित आघाडीचे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तिथे होते, सर्व आमदार होते, कलेक्टर होते, सगळ्यांनी हा ठराव करून तो PWD मार्फत रस्ते करावं एवढंच फक्त झालेलं आहे. जिल्हा परिषदेची एजन्सी न ठेवता आम्ही सार्वजनिक बांधकाम विभागाची एजन्सी ठेवली. एवढ्या याच्यावर मी फसवलंच असतं. 420 गुन्हा दाखल म्हणजे हा फसवणुकीचा गुन्हा आहे. मी कोणाला फसवलं हेच सिद्ध होत नाही.